मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील चितारोळीत एका घरात फ्रीज चालू करतात स्फोट, घरातील 4 सदस्य किरकोळ जखमी. नागपूरच्या दीक्षाभूमीत 2 डोस घेतलेल्या भाविकांनाच प्रवेश, धम्मचक्र दिनानिमित्त सोहळा यंदाही रद्द. आणि GT एक्सप्रेसमधून तस्करीतील 2,61,000 किमतीची दारू जप्त, RPFची नागपूर स्थानकांवर कारवाई. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर येथील चितारोळीतील गजानन बीड यांच्या घराला आग लागल्यामुळे घरातील 4 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. घरातील फ्रीज चालू केल्यामुळे हा स्फोट झाला असल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे. चितारोळीतलं गजानन बिंडे यांचं घर आहे. सकाळी 5:45 त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याने काहीतरी स्विच चालू केला आहे आणि त्यावेळी हा ब्लास्ट झाला अशी प्राथमिक माहिती आहे. घरात बरंचसं डॅमेज झालेलं आहे. सुदैवानं कुणी सिरियसली जखमी नाही. 4 लोकांना किरकोळ इजा झालेली आहे. सिरियस कोणी नाही आहे. ठीक आहे. पण प्राथमिक आम्ही तपास चालू आहे. अजून काही निश्चित क्लू मिळालेला नाही नेमकं काय झालं. अंदाज काय वाटतो? स्विच चालू केल्यावर घटना घडलेली आहे. इलेक्ट्रिक स्विच चालू केल्यावर आम्ही BDDS, डॉग स्क्वॉड, फायर ब्रिगेड ह्या सर्वांची टीम मागून त्यांचाही विचार घेतलेला आहे. आणखी काय आम्हाला निश्चित क्लू मिळालेला नाही. यंदा नागपूरच्या दीक्षाभूमी धम्मचक्र प्रवर्तन दिवस समारोहात त्याच लोकांना प्रवेश मिळणार आहेत ज्यांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतलेले असतील. शुक्रवारी पार पडलेल्या दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शुक्रवारी दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत सांगण्यात आले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या नियमानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जी आंबेडकरी जनता दीक्षाभूमीवर येण्यास उत्सुक आहे तिने कोरोनाच्या 2 लसीचे डोस पूर्ण केलेले असावे. याशिवाय 24 तासाआधीच RT-PCR टेस्टचे रिपोर्ट सादर केलेले असावे. 16 वर्षाखालील मुलं व ज्येष्ठ नागरिकांना दीक्षाभूमीत प्रवेश वर्ज्य असून या बाहेरगावी राहणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. हा खूप कमी लोकांमध्येच होणार आहे. निवडक समिती सदस्य, निवडक भंतेगण आणि भदंत आर्य नागार्जुन सर, सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना होईल. 1 दिवस अगोदर ध्वजारोहण होईल आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नागपुरातल्या आवाज इंडिया, UCN बुद्धा आणि लॉर्ड बुद्धा ह्या तिन्ही वाहिन्यांवरून दाखवण्यात येईल. एकदम थोडक्यात सांगायचे म्हणजे 2 लसी घेतलेल्यांनाच प्रवेश आहे. 2 लसी नसतील तर 72 तासाआधीची RT-PCR किंवा 24 तासापूर्वीची रॅपिड अँटीजेन टेस्ट याचं सर्टिफिकेट असणं जरुरी आहे. 18 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील नागरिकांना प्रवेश नाही आणि त्यामुळं RT-PCRची म्हणा किंवा रॅपिड अँटीजेनचे 2 लसींचे प्रमाणपत्र हे सोबत बाळगणं, ते ई फॉर्ममध्ये असो की हार्ड कॉपीमध्ये असो, त्याशिवाय तुमच्या वयाचा दाखला म्हणून सरकारी कुठलंही ओळखपत्र किंवा आधार कार्ड हे लोकांना बाळगणं अत्यंत जरुरी आहे. कुठलंही प्रसाद वाटप, भोजनदान करता येणार नाही. त्याशिवाय गरोदर महिला, दिव्यांग, आजारी व्यक्ती यांनी शक्यतो दीक्षाभूमीवर 14 आणि 15 तारखेला येण्याचं टाळावं. बाहेरगावच्या लोकांनी प्लॅनिंग करताना 14-15 ही तारीख सोडून जर केली तर व्यवस्थेवर ताण येणार नाही. तर अशा प्रकारच्या ह्या एकदम थोडक्यात सूचना आहेत.
बाहेरून आलेल्या व्यक्तींनी 14 आणि 15 तारीख सोडून आपलं दीक्षाभूमीला किंवा नागपूरला येण्याची तयारी करावी, जेणेकरून ते गर्दीत सापडणार नाही. आता अनेक वेगवेगळे हे आहेत, आपल्याला एक ऑन ॲन ॲव्हरेज आपल्याकडे 25 ते 30 लाख लोक 2 दिवसात येतात असा एक अंदाज आहे. आता अनेक लोकांना समजुतीमुळे म्हणा किंवा कोणी भीतीमुळे म्हणा, प्रशासनाच्या आव्हानामुळे म्हणा आणि मुख्य कार्यक्रम नसल्यामुळे म्हणा, गर्दी कमी राहील हे नक्की, पण आता किती कमी राहील हे तसं प्रेडिक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि त्यातही 18 वर्षाच्या खालील आणि 65 वर्षाच्या वरील म्हटलं की जवळपास 30-40% तेच कमी झालेत. ह्या कोरोना काळामध्ये दीक्षाभूमीची सर्व व्यवस्था ही दानावर चालते आणि प्रत्येक वर्षी मी म्हणा किंवा जुने सेक्रेटरी की किती दान आलं आणि किती खर्च होतो याचा एक ढोबळ एक सांगत असतो. आता 2 वर्षापासून पेट्या उघडल्या नाहीत, स्मारक समितीकडं एकही पैसा शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळं तुमच्या माध्यमातून मी सर्व अनुयायांना सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी सढळ हाताने दीक्षाभूमीला मदत करावी. अनेक संस्था, कोणाचं स्वतःचं हेडक्वार्टर दीक्षाभूमी आहे तर दीक्षाभूमीच्या नावानं कुठले वेगवेगळे संघ काढून, अशा अनेक संस्था दीक्षाभूमीच्या नावाचा गैरवापर करतात आणि खूप दानकर्त्यांनी मला म्हटलं की बाबा आम्हाला वाटलं हे दीक्षाभूमीचंच अंग आहे म्हणून आम्ही त्यांना दान दिलं. तर अशा अनेक संघटनांना माझं आव्हान आहे की त्यांनी असा गैरप्रकार करू नये. दीक्षाभूमीवर फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचंच ऑफिस आहे आणि पुढे जर असं आढळलं की दीक्षाभूमीच्या नावाचा गैरवापर कोणी करत आहे, स्वतःचं हेडक्वार्टर दीक्षाभूमी दाखवत आहे तर कोणी स्वतःचा संघ दाखवत आहे दीक्षाभूमी, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे संरक्षण दल नागपूरने विदेशी मध्य आणि दिल्ली चेन्नई GT एक्सप्रेसमधून 10,61,480 रुपये किमतीच्या विदेशी दारू आणि 10 ट्रॉली बॅग जप्त केल्या. या घटनेवरून हे मात्र स्पष्ट झाले आहे की रेल्वेतून केवळ दारू आणली जात नाही तर तिची तस्करी पण होते. मिळालेल्या माहितीनुसार GT एक्सप्रेस सकाळी 10:15 प्लॅटफॉर्म 2 वर पोहोचली. RPFला गुप्त माहिती मिळाली होती की रेल्वेच्या AC कोचमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू नेली जात आहे. ट्रेन येताच अधीक्षक RL मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू झाला. दरम्यान वातानुकूलित कोच B03 41-46 सीटखाली काही पिशव्या संशयास्पद स्थितीत दिसल्या. कोचमधील प्रवाशांनी त्या पिशव्या त्यांच्या नाही आहे असे सांगितल्यानंतर बॅग खोलून बघितली तर दारूच्या बाटल्या दिसल्या. तथापि या वेळपर्यंत ट्रेन सुरू होण्याची वेळ आली होती. अशा स्थितीत 7 ट्रॉली बॅग ताबडतोब ट्रेनमधून उतरवण्यात आल्या. सेवाग्राम पोस्टवर तैनात API कृष्णानंद राय यांना कळवल्यानंतर उर्वरित 3 पिशव्या पण उतरवण्यात आल्या. या 10 ट्रॉली बॅगमध्ये RPFने 2,31,480 रुपयांच्या दारूसह 2,61,480 रुपयांचा माल जप्त केला. हे प्रकरण पुढील कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाकडे सोपवण्यात आले. आज दिनांक 8-10-2021 को मुख्य विकास से सूचना मिली कि ट्रेन नंबर 02616 GT एक्सप्रेस में शराब की तस्करी की जा रही है. सूचना मिलने पर सहायक उप निरीक्षक सीताराम जाट, आरक्षक मनीष गौतम, आरक्षक अनिल रोशनरी, आरक्षक राजेश गढ़पलवार तथा CIB स्टाफ प्रधान आरक्षक मनोज काकड़ की टीम बनाकर गाड़ी को चेक करने के निर्देश दिया गया. चेकिंग के दौरान गाड़ी में B3 कोच में चेक करते समय 41 से 46 वाले केबिन में कुछ संदिग्ध बैग दिखाई दिए गए, जिसमें से 7 बैग नागपुर स्टेशन पर उतारे गए तथा कुछ बैग छूट गए थे, जिसकी सूचना उप निरीक्षक सेवाग्राम को दी गई, जिसके अनुसार 3 बैग सेवाग्राम उतार कर नागपुर लाए गए. आगे पंचनामे कार्रवाई श्री सीताराम जाट द्वारा की गई, जिसमें पंचनामे में उक्त 10 बैग में 180 नग अंग्रेजी शराब की बोतल मिली जो अलग अलग ब्रांड की है, जिसकी अंदाजन कीमत 2,32,000 रुपये आकी गई तथा ट्राली बैग की कीमत के साथ शराब की कुल कीमत 2,62,000 रुपये के समथिंग आकी गई है. उक्त शराब एवं ट्रॉली बैग को अग्रिम कार्यवाही हेतु
स्टेट एक्साइज डिपार्टमेंट को सुपुर्द किया गया है। आगे की कार्रवाई एक्साइज डिपार्टमेंट द्वारा जारी है। उपरोक्त कार्रवाई श्रीमान वरिष्ठ मंडल सहायक श्री आशुतोष पांडे साहब के मार्गदर्शन में की गई है तथा भविष्य में भी इस प्रकार की तस्करी ना हो इसके लिए टीम को निर्देशित किया गया है। तो कुछ तरीका अभी तस्कर लोगों ने चेंज किया जिसमें वो पुलिस का हुलिया या पुलिस के बैग जैसा पैटर्न अपना कर शराब की तस्करी की जाने की सूचना मिली है। ऐसी कार्रवाई के लिए टीम को निर्देशित किया गया है। भविष्य में भी इस प्रकार की कार्रवाई जारी रहेगी। दुसऱ्या लाटेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आघाडीवर काम करणारे निवासी डॉक्टर पूर्वी शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी 4 दिवस संपावर होते। या दरम्यान सेंट्रल मार्ड आणि सरकार यांच्यातील चर्चा सकारात्मक झाल्यानंतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या। राज्यभरातील निवासी डॉक्टरांना शैक्षणिक शुल्काचा परतावा म्हणून शुक्रवारी सरकारने 1,21,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात प्रशासनाने अधिसूचनाही जारी केली होती। या निर्णयामुळे मेयो आणि मेडिकलच्या 745 निवासी डॉक्टरांना फी परत मिळणार आहे। सेंट्रल मार्टच्या बॅनरखाली राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले। संपामुळे आरोग्य सेवा ठप्प झाली होती। शेवटच्या दिवशी परिस्थिती अशी झाली होती की ओपीडी आणि सामान्य सेवा बंद करावी लागली। डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा बंद करण्याचा निर्णयही घेतला होता। चौथ्या दिवशी संपानंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सेंट्रल मार्टसोबत बैठक घेतली आणि लवकरच शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले। आपल्या आश्वासनानुसार शासनाने प्रत्येक निवासी डॉक्टरांना GR जारी करून 1,21,000 रुपये देण्याचे आदेश जारी केले। सरकारने शुल्क माफी नाही तर कोरोना कालावधीत दिलेल्या सेवेसाठी सहानुभूती निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। ही रक्कम डॉक्टरांना 2 टप्प्यात दिली जाईल। पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये आणि दुसरा हप्ता मार्च 2022 दिला जाईल। शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनाही त्याचा लाभ मिळणार आहे। जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आता उपाध्यक्षांच्या नियुक्तीची कसरत सुरू झाली आहे। निकालावरून हे तर ठरले आहे की हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे कारण सहयोगी पक्ष दावा करू शकतील असे जागांचे समीकरण झाले नाही। जिल्हा परिषद पोटनिवडणुकीनंतर आता काँग्रेस 31 ऐवजी 33 सदस्यांसह अजून मजबूत झाली आहे। 4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने 50%पेक्षा जास्त आरक्षणामुळे राज्यातील 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांमधील OBC जागांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। राज्य निवडणूक आयोगाला खुल्या प्रवर्गातून या जागांवर पुन्हा निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मान्यता रद्द केल्यामुळे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांची जागाही गेली आणि त्यांचे उपाध्यक्षपदही रिक्त झाले। आता त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे निवडणूक जिंकल्यानंतर मिनी मंत्रालयाच्या घरी पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांना उपाध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे। OBC मान्यता रद्द झाल्यामुळे मनोहर कुंभारे यांची केळवडची जागा गमवावी लागली, तसेच महिला आरक्षणानंतर त्या पुन्हा निवडणूक लढवू शकल्या नाही। अन्याय होऊ नये म्हणून पक्षाने त्यांच्या पत्नीला त्यांच्या जागी तिकीट दिलं। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो। विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील 2.5 वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ 8 ते 9 महिने शिल्लक आहेत। सुमित्रा कुंभारे यांना त्यांच्या पतीऐवजी उपाध्यक्ष पद देऊन कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी दिली जाईल असे सांगितले जात आहे। जिल्हा परिषद पूर्णपणे सुनील केदार गटाच्या ताब्यात आहे। कुंभारे हा त्यांचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते। केदार यावर निर्णय घेतील। कुंभारे हे उपाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असू शकतात अशी देखील चर्चा आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे।
देशात कोळशाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे, मात्र यामुळे देशातील एकही पॉवर प्लांट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद होणार नाही, अशी ग्वाही कोल इंडिया लिमिटेडचे चेअरमन प्रमोद अग्रवाल यांनी दिली. ते म्हणाले की कोळशाचं उत्पादन पहिलेपेक्षा वाढवण्यात आलं असून आवश्यकतेनुसार 20 प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरवठा सुरू आहे. दसऱ्यापर्यंत ही परिस्थिती सामान्य होईल. कोल इंडिया लिमिटेडचे चेअरमन प्रमोद अग्रवाल यांनी सांगितले की कोळशाची आयात पूर्णतः थांबल्याने ही परिस्थिती उत्पन्न झाली होती. उलट मागच्या वर्षीच्या तुलनेत कोल इंडियाने यावर्षी 20 प्रकल्पांना जास्त कोळसा पुरवला आहे. यंदा पावसामुळे अनेक खदानींमध्ये पाणी भरलं होतं, त्यामुळे याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला. कोल इंडिया लिमिटेड दररोज 18 लाख टन कोळसा निर्यात करत असून त्यातील केवळ 20 प्रकल्पांनाच 15 लाख टन कोळसा पुरवण्यात येत आहे. कोल इंडिया लिमिटेडच्या खदानीमधून पाणी काढण्यात येत असून लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. तसेच कोल इंडिया लिमिटेडचे कर्मचारी रात्रंदिवस उत्पादन व निर्यातीसाठी घोर मेहनत घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. MIDC परिसरातील इसासनी इथे मित्रासोबत रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी बसलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. MIDC पोलिसांना माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडितेला व तिच्या मित्राला घटनेसंबंधी विचारपूस केली असता पोलिसांपुढे आणखी एक नवी माहिती आली, ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य जास्तच वाढलं आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून गुरुवारी रात्री ती इसासनी भागातील माधवनगरी येथे बसून असताना 3 युवक तिथे आले व त्यांनी मुलीच्या मित्राला मारहाण करून मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला व घटनास्थळावरून पोबारा केला. MIDC पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली व पीडित युवती व तिच्या मित्राला झालेल्या घटनेबद्दल विचारपूस केली. चौकशी दरम्यान पोलिसांना वेगळीच नवी माहिती मिळाली की पीडितेचा मित्र 3 दिवसांपासून वेगवेगळ्या तरुणांकडून पैसे घेऊन तिला शरीर संबंधांसाठी त्यांच्याकडे पाठवत होता. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली व तिच्याकडून तक्रार नोंदवून आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी MIDC पोलिसांनी मुलीच्या मित्राला अटक केली असून काही संशयित आरोपींनाही आपल्या ताब्यात घेतला आहे. काल रात्री MIDC पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार प्राप्त झाली की एक अल्पवयीन मुलगी आहे आणि तिचा जो ओळखीचा मित्र आहे, ते दोघे इसासनी भागात एका ठिकाणी बसले होते. इसासनी ते विहानच्या रस्त्यावर त्या ठिकाणी 3 अज्ञात व्यक्ती आलेत आणि त्यांनी त्या मुलीच्या मित्राला मारहाण केली आणि मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संभोग केलेला आहे आणि नंतर मित्राला मारहाण करून ते तिथून पळून गेले. अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशनकडून सर्व गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं. तर अल्पवयीन मुलीस मेडिकल कॉलेज येथे मेडिकल एक्झामिनेशनकरिता पाठवण्यात आलं आणि नंतर तपासावंती असं काही गोष्टी स्पष्ट झाल्या की हा जो मुलीचा मित्र होता ह्यांनी काही व्यक्तींना पैसे काही मुलांकडून पैसे घेऊन त्याच्या मित्रांकडून सर्व मुलीसोबत शारीरिक संभोग करण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. अशी जी घटना आहे ही मागील 2-3 दिवसापासून तो त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर सदर जे आरोपी आहे त्यांचा शोध घेण्यात आला, ज्यामध्ये एकूण जे अज्ञात 3 मुलं होते त्यांच्या व्यतिरिक्त जे आणखी 3 मुलं जे ओळखीचे होते याचे असे आणि हा जो स्वतः मुलीचा मित्र, 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपींचा आणखी शोध सुरू आहे. ते जे आहेत आरोपी त्याच आजूबाजूच्याच परिसरात राहणारे आहेत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या आणखी पुढे काही आलेली नाही. नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर लोकांना तेही या शहराचाच एक भाग आहेत असे वाटावे म्हणून जागतिक बेघर दिनानिमित्त बेघर निवारा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मनपाच्या समाज विकास विभागातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हे बेघर निवारे शहरात 6 ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. परिस्थितीने जरी बेघर म्हणून जन्माला घातले असले तरी आनंदी जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे. त्यांचं हे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी जागतिक बेघर दिनानिमित्त मनपाने उघड्यावर झोपणाऱ्या व निराधारांना बेघर निवारा केंद्र उपलब्ध करून दिले आहे. या निवारा केंद्रात बेघरांसाठी निःशुल्क आरोग्य तपासणी, मोतीबिंदू व नेत्र तपासणी, क्षयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच कोरोना संदर्भात समुपदेशनही करण्यात आले. मास्कचा वापर, सामाजिक अंतर यावर जागृतीपर मार्गदर्शन करून त्यांना मास्कचे वाटपही करण्यात आले.
क्राइम ब्रांचच्या सुरक्षा पथकेने मनीष नगर येथील अनैतिक देह व्यापार चालवणाऱ्या एका ओयो लॉजमध्ये धाड टाकली असता एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दोन मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की या लॉजमध्ये देह व्यवसाय सुरू आहे. ते खात्री करून पोलिसांनी त्या लॉजवर कारवाई केली असे सांगण्यात येत आहे. कारण आम्ही ऑफिसमध्ये बसले असताना गुप्त बातमीद्वाराकडून माहिती मिळाली. श्रीधर सर्व्हिस अपार्टमेंट मनीष नगर याच्या जवळ इथे ओयो लॉज या ठिकाणी अनैतिक देह व्यापारात चालू आहे. त्या खबरीवरून आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन पंटर पाठवून कन्फर्म केलं की तिथे देह व्यापाराचा व्यवसाय चालू आहे, अनैतिक देह व्यापार. पंटर तिथे गेल्यानंतर हे कन्फर्म झाल्यावर पोलीस दलसह आम्ही तिथे पोचलो आणि तिथे गेल्यावर झाड टाकून तिथे आम्हाला एक आरोपी मिळाला आणि एक दोन महिला जे या व्यवसायात ज्यांना आम्ही सुटका करण्यात आली ते त्यांना आम्ही छायला दिलं आणि पुढील कारवाई करून संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही देण्यात आले. यातील आरोपी हा आकाश बुधारू साहू व 26 वर्ष राहणार एकात्मता नगर जयताळा येथील होता आणि यातील एक मुलगी ही लोकल मुलगी नागपूरची होती. तिचं वय वर्ष 23 होतं आणि एक मुलगी कलकत्त्यावरून आलेली होती. ती दोन दिवसापूर्वी तिथे आली होती. तिला या आरोपीने बोलवलेलं होतं याच्या आणि त्या दोघी मुलींकडून अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय करून घेतो. या मुलीचा आरोपीचा रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. सध्या तरी मिळालेला नाहीये. मीच पुढील कारवाई करण्यात येईल. नागपुरातील जयभीम चौक, यादवनगर, महेंद्रनगर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याचे स्थापत्य व सौंदर्यीकरणाचा शासकीय लोकार्पण सोहळा धम्मगुरू भदंत नागार्जुन ससाई यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. मागील 40 वर्षांपासून पुतळा जयभीम चौक इथे उभारण्यात आला होता. ती जागा नासूप्रची असून समितीतर्फे जागेची मागणी अनेक वर्षांपासून नासूप्रत तथा राज्य शासनाकडे करण्यात आली होती. मात्र शासन व नासूप्रने जागा समितीला न दिल्याने स्थानिक नेते व त्या जागेवर जीर्ण झालेल्या पुतळ्याच्या नवनिर्माण स्मारकाचे कार्य करू शकले नाही. अनेक वेळा कुदळ मारून उद्घाटन करण्याचा प्रयत्नही झाला, मात्र जागेची NOC प्राप्त नसल्यामुळे पुनश्च हे काम रखडलं. शेवटी स्थानिक प्रभाग 6 नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांच्या अथक परिश्रमाचे फलित म्हणून आज हे विकास कार्य साध्य झालं. मागील 35-40 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिक्रमणित मूर्ती इथं स्थापित झालेली होती, परंतु ते 35-40 वर्षापासून ही जागा सुद्धा आमच्या मालकीची नव्हती आणि त्यातल्या त्यात इथे निधी उपलब्ध करून सुद्धा विकास कार्य करता येत नव्हतं. मला येथील नागरिकांनी 2017 निवडणुकीमुळे भरघोष मताने निवडून दिले आणि मी संकल्प केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्थापत्य कार्य पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं की संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला गौरवान्वित केलं, स्थापित केलं आणि ज्या पद्धतीने तिथं मानवंदना देण्याकरिता जनता जात असते नागपूर शहरातील, तशाच पद्धतीची जनता या जयभीम चौकामध्ये मानवंदना करण्याकरिता यायला पाहिजे, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब विचार देशभरात नागपूर शहराच्या कानाकोपऱ्यात आणि देशभरात त्याचं गतिमान होतील या हेतूने ही मूर्ती इथं स्थापित झाली आणि आज असा कार्यक्रम भव्यतम कार्यक्रम की उत्सवाचा कार्यक्रम इथे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. त्या निमित्तानं इथं भरघोस असा एक उत्साहाचा कार्यक्रम निमित्त आज कार्यक्रम लोकांची गर्दी इथं जमलेली आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.